ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे भाषण करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निकालावर टीका करून बदनामी व बद जातीय द्वेष निर्माण केल्याप्रकरणी तसेच मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अॅडव्होकेट गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते व सत्तेचाळीस वर्षे धंदा वकील राहणार मुंबई यांना अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचा आदेश सोलापुरातील न्यायाधीश पांढरे यांनी पारित केलाय अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी फिर्यादीची बदनामी केलेली नाही जवळपास तीस वर्षानंतर राजकीय फायद्यासाठी फिर्याद दाखल झालेली आहे फिर्यादीने कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करताना शासनाची पूर्व परवानगी घेतलेली नाही व आरोपीस नोटीस दिलेली नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ गाजलेल्या बाळासाहेब ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला सदर अर्ज मान्य करून न्यायालयाने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना दोन्ही प्रकरणात रक्कम रुपये पंधरा हजार रुपयांचे अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट वैष्णवी नावकर ऍडव्होकेट राहुल रुपनर ऍडव्होकेट शैलेश कुमार पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले